महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस, डॉक्टर, नर्स, साफसफाई कर्मचारी हे संकटातून जनतेला वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. आम्ही मुस्लिम समाज सुद्धा या लढाईमध्ये खांद्याला खांदा लावून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनासोबत आहोत. रमजान महिना अथवा ईदसाठी मार्केट उघडण्याची कोणतीही परिस्थितीमध्ये परवानगी देऊ नये अशी मागणी मुस्लिम बांधवांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. जालना शहर एक मोठं व्यापारी केंद्र आहे. खरेदी विक्री करण्यासाठी अनेक लोक विविध ठिकाणाहून शहरामध्ये ये जा करत असतात. जर आपण ईदसाठी मार्केट उघडण्याची परवानगी दिली तर मार्केटमध्ये निश्चित प्रचंड गर्दी होईल. सोशल डिस्टन्स ठेवणे शक्य होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा रुग्ण गर्दीमध्ये आला तर अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानांना परवानगी दिल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम कोलमडले आणि काही ठिकाणी समविषम फॉर्म्युला पूर्णपणे अयशस्वी ठरलाय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासन, पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आम्ही मुस्लिम समाज सुद्धा या लढाईमध्ये खांद्याला खांदा लावून कोरोना संपवण्यासाठी प्रशासनाच्या सोबत आहो. यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद राहणे गरजेचे आहे. मार्केट सुरू झाल्यास रुग्णांची संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सर्व बाबींवर विचार करून आणि शहरात बिकट परिस्थिती उद्भवू नये याकरिता रमजान महिना अथवा ईदसाठी मार्केट उघडण्याची कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देऊ नये. जालना शहराच्या नागरिकांच्या हितासाठी कोणत्याही परिस्थितीत ईदसाठी मार्केट उघडण्याची परवानगी देण्यात येऊ नये यासाठी जिल्हाध्यक्ष सय्यद अफसर, शब्बीर पठाण, बशीर खान, सय्यद नासेर, फहद चाऊस, शेख मतीन यांच्यासह मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.